मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेची निदर्शने. थीम पार्कच्या घोटाळ्यातील दोषींना मिळते अभय. कळवा रेल्वे स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचे झाले हाल. मावळी मंडळ शाळेला लागलेल्या आगीत शाळेचा संगणक कक्ष जळून खाक. वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवली. अन्नधान्याच्या विक्रीच्या नावाखाली ठाण्यातील महिलेची झाली 4.5 लाखांची फसवणूक. विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने निदर्शने केली आहेत. मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी श्रमजीवीच्या महिला ठिणगी युती कार्यकर्त्यांनी काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर बॅनर घेऊन धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. या आत्महत्येत कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर कडक कारवाई करून त्यांना वेळीत निलंबित करावे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील आदिवासी दलित युवती येथे जामीनगर येथील एक येऊन त्यांनी दुपारी हा धडक मोर्चा काढला. या युवती टेंबेनाका सिव्हिल रुग्णालय सेंट्रल मैदान या मार्गाने येथील शासकीय विश्रामगृहाजवळ तो आढळण्यात आला. या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन महिला ठिणगीच्या या युवतींना शासनास सज्जड दम देऊन सुरक्षेची जोरदार मागणी केली. डॉक्टर तडवी यांची आत्महत्या नसून जातीयतेचा हा बळी आहे. त्या आदिवासी असल्याचे माहीत असूनही त्यांना जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी पाणउतारा करणे, अपमानित करणे आदी कृत्य करण्यात आल्याने या युवतींनी यावेळी स्पष्ट केले. जातीयतेच्या छळवणुकीतूनच डॉक्टर तडवी यांना आत्महत्या करावी लागली. यास कारणीभूत असलेल्या डॉक्टर हेमा आहुजा, डॉक्टर मिहिरे, डॉक्टर खंडेलवाल यांच्यावर अॅट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल करा, त्यांना तात्काळ अटक करा, त्यांची डॉक्टर पदवी काढून घ्या. आदिवासी दलित युवतींची छळवणूक होऊ नये म्हणून शासनाने तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा आदी मागण्याचे निवेदन या युवतीने दिले. यामध्ये नंदा वाघे, जया पारधी, सुमन हिलम, संगीता भोमटे, सविता पाटील आदी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. थीम पार्कच्या घोटाळ्यातील दोषींना अभय मिळत आहे. थीम पार्कच्या 16 कोटींच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या प्रशासनाच्या समितीने थीम पार्क प्रकरणी आपला अहवाल समोर ठेवल्यानंतर हे प्रकरण थंड बसत गेले अशी शंका निर्माण झाली. कारण या प्रकरणी कोणावरी कारवाई केली, कोणती कारवाई झाली याची माहिती मात्र अद्याप प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे दोषींना अभय दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून या प्रकरणी प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. ठाणे महापालिकेत थीम पार्क आणि बॉलिवूड पार्क ही दोन प्रकरणे लोकसभा निवडणुकीच्या आधी चांगली चर्चेत आली होती. या प्रकरणी भाजप राष्ट्रवादी यांनी आक्रमक भूमिका घेऊन थीम पार्क मध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. तसे या संदर्भात लोकप्रतिनिधींची चौकशी समिती नेमण्यात आली होती. यामध्ये विविध पक्षांचे गटनेते, सभागृह नेते, महापौर यांच्यासह ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते अशांचा या चौकशी समितीत समावेश होता. दुसरीकडे लोकप्रतिनिधींची समिती नेमली जात असताना प्रशासनाने सुद्धा अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून थीम पार्क मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले होते. तसे या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचे पुढे काय झाले, कोणावर दोषारोप ठेवण्यात आले, कोणावर झाली याची काहीच माहिती प्रशासनाकडून अद्याप पुढे ठेवण्यात आलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या समितीला चौकशीसाठी निवृत्त अधिकारीच मिळत नाहीत. प्रशासनाकडून सुद्धा योग्य ते सहकार्य लाभत नसल्याचे बोलले जात आहे. मध्येच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि या सर्व प्रकरणावर पडदा पडला.
आता निवडणूक आचारसंहिता संपल्याने लोकप्रतिनिधी या संदर्भात बैठक घेऊन कारवाईची मागणी करणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? कळवा रेल्वे स्थानक दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले होते। कळवा रेल्वे स्थानका दरम्यान मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत काल दुपारी 1:30 सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली। धीम्या मार्गावरील या घटनेने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता। त्याआधी सकाळपासूनच कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक अर्ध्या तासाच्या विलंबाने धावत होती। त्याचा फटका दुपारच्या सत्रात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला, त्यामुळे धीम्या मार्गावरील प्रवाशांना त्याचा जास्त फटका बसलाय। सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा 30-40 मिनिटांनी उशिराने चालवण्यात येत होत्या। अनेक लोकल रद्द करण्यात आल्या। कळवा मार्गावर काही काळ दिवापर्यंत लोकल उभ्या होत्या, त्यामुळे दुपारच्या वेळेत डोंबिवली, दिवा, कल्याण तसे अन्य स्थानकात प्रवाशांची गर्दी होती। त्यामुळे 1:30-4 या वेळेत मुंबई दिशेकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दी झाली होती। त्यानंतर दुपारी 3:00 सुमारास सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाली, पण त्या 15 मिनिटात वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने संध्याकाळपर्यंत लोकलचा वेग मंदावला होता। मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम केले अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिले। आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। मावळी मंडळ शाळेला लागलेल्या आगीत शाळेचा संगणक कक्ष जळून खाक झाला आहे। एकीकडे सुरत येथे भीषण अग्नितांडवात विद्यार्थी मृत्यूमुखी पडलेली घटना ताजी असताना दुसरीकडे मात्र ठाण्यातील चरई परिसरात असलेल्या मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला काल सकाळच्या सुमारास आग लागली होती। सुदैवाने उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले। दरम्यान त्वरित अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवून यश आले। ठाण्यातील चरई परिसरात असणाऱ्या मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला काल सकाळी 9:00 सुमारास आग लागली होती। चरईमधील गणेश चित्रपट गृहाच्या बाजूला मावळी मंडळाची शाळा आहे। या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात। या शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या संगणक कक्षात सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून संगणक कक्षाचे बरेच नुकसान झाले असल्याचे समजते। बस बस रोक दो। कितने हो भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टी नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा, ओके ओके।
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे। चोरट्यांना पोलिसांचाही धाक राहिला नसून वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली मोटरसायकलची वाहतूक विभागाच्या वागे स्टेट कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय। नौपाडा पोलीस ठाण्यात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यासह मोटरसायकलीचा पोलीस शोध घेत आहेत। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील नितीन कंपनी जंक्शन येथे 9 मे रोजी सायंकाळी वाहतूक पोलीस तैनात होते, त्यावेळी रामचंद्र नगर कडून आलेली एक मोटरसायकल पोलिसांनी अडवली। मोटरसायकलीवरील दोघी युवक नशेत धुंद होते। पोलिसांनी दोघांनाही येथील पुलाखाली असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले। 25 आणि 32 वर्षे असलेल्या दोघांची मशीनद्वारे मध्य तपासणी केल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केल्याची बाब पुढे आली। दोघांविरुद्ध पोलिसांनी अदाखल पत्र गुन्हा दाखल करत मोटरसायकल जप्त केली। ही मोटरसायकल कार्यालयाच्या आवारात साखळी लावून उभी केली होती। गाडीची एक चावी चालकाकडे होती। 23 मे रोजी चालक गाडी घेण्यासाठी कार्यालयात आल्यानंतर मोटरसायकल जागेवर नव्हती। कोणीतरी मोटरसायकलची चोरी केल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली। अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोटरसायकल चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाजीपाळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड। सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर, लेदर, पॉलिथिन, कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। अन्नधान्याच्या विक्रीच्या नावाखाली ठाण्यातील महिलेची 4.5 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे। राहत अभियानाच्या अन्नधान्य विक्री व्यवसायात चांगल्या नफ्याचे आम्ही दाखवून सातारा आणि पुणे येथील त्रिकुटाने ठाण्यातील एका महिलेची 4.5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। पैशाची मागणी केल्यानंतर आरोपींनी महिलेला धमकावले। या तिघांविरुद्ध कापूरवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजिवडा परिसरात राहणाऱ्या 48 वर्षीय महिला मेडिकल दुकान चालवत असून व्यवसायाच्या शोधात असताना मागील वर्षी जानेवारीमध्ये इंटरनेटवर सातारा येथील राहत अभियान या संस्थेची तिला माहिती मिळाली। कडधान्य, डाळी, साखर, चहा आदी वस्तूंची माफक दरात विक्री व्यवसायाची संस्था असून महिलेने सुशील पाटणकर याला संपर्क केला होता। त्याने संस्थेचे मालक विलास कासोडे आहेत, त्यांचा मुलगा अक्षय हाही कामकाज पाहत असल्याची माहिती महिलेला मिळाली। राहत अभियानामधील धान्याचा साठा आपल्याकडे करण्यात येईल, तसेच आपण 50 रिटेलर धान्याचे वाटप करायचे, रिटेलर धान्याची विक्री सामान्य ग्राहकांना करतील अशी माहिती देण्यात आली। हा व्यवसाय चालू करण्यासाठी 5 लाखांची आवश्यकता आहे असे सांगण्यात आले व सर्व पैसे दिल्यानंतर विलासने महिलेला 1,22,000 धान्य दिले। ठाण्यातील सावरकरनगर येथील भाड्याच्या गोदामात या धान्याचा साठा करून ठेवला होता, मात्र पावसाच्या पाण्यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता असल्याने महिलेने धान्याच्या विम्याबाबत विलासकडे चौकशी केली। त्याने टाळाटाळ करत तो सर्व धान्य घेऊन गेला। नंतर महिलेने त्याला मालाबाबत विचारल्यानंतर विलासने माल काही दिला नाही, मात्र पैसे परत देण्याचे आश्वासन देत त्याने प्रत्येकी 1 लाखाचे 5 धनादेश महिलेला दिले, मात्र पैशाअभावी धनादेश न वाटल्याने पुन्हा महिलेने आरोपीशी संपर्क साधला असता त्याने केवळ 50,000 रुपये परत केले। नंतर आरोपीचे मोबाईल बंद होते। महिलेने तिच्या पतीसोबत पुणे आंबेगाव येथील कार्यालयाचा पत्ता शोधून काढत कार्यालयावर धडक दिली, त्यावेळी आरोपीने या दाम्पत्याला शिवीगाळ करत धमकावले। महिलेच्या तक्रारीनंतर विलास कासोडे, अक्षय कासोडे आणि सुशील पाटणकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका।